नमस्कार साहब, आपटाळे रोडला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, ज्या रस्त्याने लोक ये जा करतात त्यांना खूप त्रास होतो आहे, वाहनांचे पाटे तुटतात, अनेकांचे मनके पण ढिल्ले झालेत. आपणही त्या रस्त्याने ये जा करता, ना लोकप्रतिनिधींचं लक्ष ना संबंधित डिपार्टमेंटचं लक्ष, आपण काय मागणी कराल, काय सांगाल? कसं आहे वाणीसाहेब, खरं तर प्रत्येक वर्षी पर्जन्यमान आपल्या आदिवासी भागात प्रचंड प्रमाणात होत असतं. यात प्रत्येक वर्षी रस्त्यांची वाताहत होणं, त्याचे निचरा व्यवस्थित पाण्याचं करून न देणं, विविध प्रकारचे अडथळे तयार होऊन पाणी जे साचतं रोडवर, त्यामुळं अनेक प्रकारचे खड्डे होतात. आणि ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही तिथं खड्डे झाल्यानंतर मग जेव्हा वाहने वेगात जातात किंवा जरी जात असताना जे दळणवळण आपलं होतं आहे त्यावेळेस अनेक वाहनांना तो त्रास होतो. प्रसंगी स्लिप होऊन अनेकांचे ॲक्सिडेंट होणे, मृत्यू होणे किंवा आकस्मित अनेक प्रकारचे दुर्घटना होतात. मग यासाठी आता खरं तर लोकप्रतिनिधी साहेब जे माझे आपले आमदार साहेब आहेत, त्यांनी जे प्रशासन आहे त्यांच्यावर कडक लक्ष ठेवून त्यांना चांगल्या प्रकारचे निर्देश दिले पाहिजे. आता एक दोन दिवसापासून आदिवासी भागामध्ये मुरम मिश्रित माती टाकण्याचं काम चालू आहे. मुळातच ते टाकल्यामुळं अजून थोड्याशा पावसाने जास्त गाळ होऊ शकतो आणि त्यामुळं अधिक प्रमाणात लोकांच्या दुर्घटना होतील. मग याला जबाबदार कोण? जर हे यांनी योग्य प्रकारे खडी टाकून व्यवस्थित बुजवलं नाही तर त्यामुळं लोकांच्या दुर्घटना होऊन त्यांना क्षती पोहोचू शकते. म्हणून माझी एक प्रशासनाला विनंती आहे, जर पुढील 8 दिवसांमध्ये त्यांनी व्यवस्थितरित्या खड्ड्यांचं पिचिंग करावं खड्ड्यांमध्ये योग्य ठिकाणी आणि त्याचं ब्लॉक्स टाकावे हवे, तर जेणेकरून ते सहजासहजी तुटणार नाही किंवा त्याचं विस्कळीतपणा होणार नाही, खड्डे भरून जातील, तो पाणीही निघून जाईल, अशा पद्धतीचं नियोजन करावं. अन्यथा आम्हाला नाईलाज असतो, त्यांच्या विरुद्ध जर काही दुर्घटना घडली तर आम्हाला निष्काळजीपणे त्यांच्या निष्काळजीपणामुळे जर काही अपघात झाले तर ते त्याला सर्वस्वी जबाबदार राहतील. आणि त्यांच्या म्हणजे कोण जबाबदार, कोण प्रशासन? याला लोकप्रतिनिधी आमदार साहेबांनी कडकपणे त्यांना सांगणे आणि त्यांच्याकडून करून घेणे हा एक भाग होईल, परंतु आमदार साहेबांनी सांगितल्यानंतर सुद्धा जर त्यांनी केलं नाही तर याचा अर्थ ते निष्काळजीपणे वागतायत, म्हणून त्यांच्यावर आम्हाला नाईलाज असतो, गुन्हे दाखल करावे लागतील आणि मग यासाठी होणारी सगळ्या परिस्थितीच ते आणि ते एकमेव जबाबदार राहतील. सार्वजनिक बांधकाम विभाग? हो, सार्वजनिक बांधकाम विभाग. आता यात अजून एक विषय आहे की आपल्याकडे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी म्हणजे घरातच बसायला पाहिजे आणि आपला मतदारसंघ सोडून इतरत्र फिरण्यापेक्षा आणि फक्त भपकेगिरीसाठी न फिरता तालुक्यातले जसे प्रश्न इतर सदस्य मार्गी लावत आहेत त्याप्रमाणे त्यांनी मावळामध्ये फिरलं पाहिजे, आदिवासी भागात फिरलं पाहिजे. काय काय अडचणी आहेत त्या तुम्ही प्रत्यक्ष करू नका, परंतु शासकीय प्रशासकीय सांगून ते त्याचं निष्कारण करून घ्या ना त्या कारणांचं. त्याऐवजी ते काय करतात, बाईट द्यायच्या, कोणा गिरणी वाटप, कोणाला कपडे वाटप, कोणचं ते एक झाड पडलं ते काढलं का म्हणायचं मी अख साफ केलं, अशी भंपकपणा न करता तुम्ही वस्तुस्थिती जागेवर ग्राउंड लेवलला जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगा तुमची तिथं चमकोगिरी करू नका. माझी स्पष्ट आपल्याला विनंती आहे सर्वांना, यांच्याकडून तुम्ही कामं करून घ्या. माननीय मार्गदर्शक आपले आमदार साहेब आहेत, माजी आमदार साहेब आहेत, यांच्या सल्ल्याप्रमाणे आपण कामं करून घ्या, जेणेकरून लोकहित पहा, अशी मला सर्वांना विनंती. चव्हाण साहेब, गैरसमज नको, परंतु एखादी जर दुर्घटना घडली आणि एखादा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी गेला आणि स्वतः काही मदत केली तर चमकोगिरी कुठे? साहेब काय मुळात दुर्घटना घडूच नये, मी काय या मात्र दुर्घटना सांगून घडत नाही ना, सांगून नाही घडायचं आहे साहेब. आपल्याकडं तुम्ही विनापरवानगी अनेक प्रकारचे गतिरोधक टाकलेले आहेत, हे गतिरोधकांमुळं विविध प्रकारचे अपघात होतात. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे कुठल्याही तिथं फलक नाही आणि गतिरोधक टाकलेले आहेत, लोक बाहेरची येणारी जी आपल्याकडे पर्यटक आहेत त्यांना माहीत नसतं या ठिकाणी गतिरोधक आहेत, वाहनांचं नुकसान होतं, अचानक ब्रेक दाबल्यामुळं मागचा येऊन ठोकतो, याला कोण जबाबदार? मग या छोट्या छोट्या गोष्टी असतात का, ह्या दुर्घटना होऊ नये ज्या आपण वाचू शकतो. आता राहिला भाग, माणूस म्हणून जिथं जिथं ज्या ज्या व्यक्तीला गरज असेल, जिथं जिथं दुर्घटना घडली असेल तिथं आपण प्रत्येकाने गेलं पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही होत की मी तुम्हाला 10 रुपयाची मदत केली आणि त्याचं 1 लाख रुपयाची मी पब्लिसिटी करायची. माणुसकी म्हणून हा एक आपला प्रकार आहे ना का, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जाहिरातबाजी न करता आपल्याला मदत करता आली पाहिजे, सर्वसामान्यांचं जीवन उन्सन्मान करता आलं पाहिजे. 5-6 महिन्यावर जिल्हा परिषद निवडणुका लागण्याची शक्यता आहे, आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात? नाही सर, अद्याप तसा कुठलाही विचार केलेला नाहीये. राजकीय भवितव्य हे सर्वस्वी त्या त्या गटांवर, आता कारण आपल्याकडे 7 जिल्हा परिषद गट होते, अध्यक्ष एक वाढतोय असं समजतंय, येणारं आरक्षण, लोकांची बदललेली मानसिकता या सगळ्याचा विचार करून तो पुढचा निर्णय आहे. पण नेत्यांनी समजा उद्या असं ठरवलं की नाही, आपण चव्हाण साहेबांना एक टॅलेंट व्यक्तिमत्व आहे,
त्यांना आपण झेडपीची उमेदवारी देऊ. येणारं भविष्य काळ आहे, कार्यकर्ते आणि सर्वांचा विचार करून मग निर्णय घेता येईल आपल्याला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.